सर, आता नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. खर तर आपली पहिली प्रतिक्रिया द्या. काय आता भाजपने केली काय युतीने केली तिची उमेदवारी जाहीर, हा विषय अजून कळलेला नाही. कारण भाजपाचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी विरोधात आहेत. एकदा नाही मुंबईला आले, काल नागपूरला देवेंद्रजींना आणि पवन कोळ्यांना भेटले. आम्ही काम करणार नाही सांगितलं अशा परिस्थितीने केली. तर कुणाच्या इव्हन बच्चकोड विरोधात आहे, पाटील विरोधात, कोडके विरोधात आहे, बाकीचे राहिले ते विकासचे आहेत. मग कोणाच्या जीवावर ते उभे राहतात किंवा केले हे मात्र सर आपण बघतोय की थेट भाजपच्या चिन्हावरती कमळावरती नवनीत राणा निवडणूक लढवणार आहे. आपल्याला माहितीये की तुमचा सुद्धा विरोध होता, पाठोपाठ बच्चू कडू यांनी सुद्धा होता. पण शिंदे गटाच्या नेत्यांची किंवा महायुतीमध्ये ऐकलं जात नाही का अशी काही भावना आहे का? एवढा विरोध असून सुद्धा त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे मी सतत त्याच्यामध्ये आहे इन्व्हॉल्व्ह, की उद्या खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेऊन तिन्ही पक्षाच्या उमेदवारी जाहीर करणार होते. आणि म्हणून आज जर केली असेल तर बीजेपीने या दोन्ही पक्षांना विश्वासात न घेता केली असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच सर, तुम्ही त्या ठिकाणी आता कशा पद्धतीने तुमची त्या मतदारसंघापुरती काय भूमिका असणार आहे? तुम्ही प्रचारात उतरणार का? महायुतीचे उमेदवार म्हणून जर त्यांना उतरवलं असेल तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? तुमची काय भूमिका असणार आहे? संबंध येत नाही, कारण सगळे वादविवाद आमचे टोकाला गेले, जसे बच्चू कडूचे गेलेले आहेत. आणि मी स्वतः कोर्टात आहे, त्याच्यासाठी करोडो रुपये माझा खर्च आलेला आहे. 10 वर्ष लढतोय मी आणि हायकोर्टाने तिच्या विरोधात 108 पानाचं जजमेंट दिलेलं आहे. 7 सर्टिफिकेट बोगस आहेत हे सिद्ध झालेलं आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी वेगळा येईल असं नाही, कुठल्या क्षणाला येईल. असं असताना बीजेपीने जर त्यांना दिले असेल तर आश्चर्याची गोष्ट खऱ्यात. असं तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही काय वेगळी भूमिका त्या मतदारसंघापुरती घेणार आहात का? तुम्ही त्यांचा प्रचार करणार आहात? मी प्रचार तर सोडून द्याव, प्रचार मी कधीच करू शकत नाही. या मंडळींचा मागे प्रतिक्रिया दिली होती, एक वेळ राजकारण सोडून पण अशा लोकांचा प्रचार आला. शिंदे साहेबांना नक्की तुमची काय म्हणणार आहात? कधी भेट घेणार आहात? होईल, आज उद्या होईल ना, मला काय काही नाही आहे. उमेदवारी अर्ज भरणं आणि मागे घेणं या सगळ्या गोष्टी बऱ्याच पुढे आहेत, दिवसमध्ये भरपूर आहेत.